हाँ सर, सर्वांना आज दिनांक 16/10/2021 वार शनिवार महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभागातर्फे ऑनलाइन अध्ययन अध्यापन विभागातर्फे आपले स्वागत सुस्वागतम सुस्वागतम। प्रथम सर्व मुलांना दसऱ्याच्या म्हणजे काल दसरा होऊन गेला त्याच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण 9वीच्या महानगरपालिका बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग ऑनलाइन शिक्षण माध्यमिक विभाग विषय आज आपण मराठी अक्षर भारती पाहणार आहोत। त्याचा पद्य विभागामध्ये आज आपण दुसऱ्या सत्रातले म्हणजे कविता क्रमांक 12 तिचं नाव आहे पुन्हा एकदा। ह्या कवितेचा आपण स्वाध्यायाचा अभ्यास करणार आहोत। या मराठीच्या 9वीच्या वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपणाला टोटल आपला एकूण प्रश्नपत्रिका 80 मार्काची असते। किती नंबर का रहता है क्वेश्चन पेपर आपला पूरा 80 नंबर का। और उसी में त्यामध्ये आपणाला पद्य विभाग हा 16 मार्काचा विचारला जातो। प्रश्न दुसरा अ 8 मार्काचा आणि प्रश्न दुसरा आ 8 मार्काचा असे दोन प्रश्न आपण आपणाला एकूण 16 गुणाचे विचारले जातात। तर ह्या कवितेवरती आपल्याला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात त्याचा आपण अभ्यास आज करणार आहोत। आता बघा, त्यामध्ये ही आपण एखादी आता समजा ही कविता निवडली, पुन्हा एकदा ही कविता, आणि ह्या कविता ही सुरुवातीला आपणाला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न दुसऱ्यामध्ये दिलेले असते आणि ती कविता पूर्णपणे आपण सुरुवातीला वाचायची आहे। कशी? शाळेमध्ये तर आपल्याला वर्गामध्ये ती कविता शिकवलेली असते, परंतु नंतर जेव्हा प्रश्नपत्रिकेमध्ये आपण दुसरा प्रश्न सोडवायला घेतो, प्रश्न पहिला हा आपला गद्यावरचा असतो, प्रश्न पहिला हा गद्य विभागावरचा प्रश्न 18 मार्काचा असतो। किती? 18 मार्काचा। आणि तुम्हाला इथे मी प्रश्न दुसरा हा गद्य विभागावरचा 18 मार्क सॉरी पहिला हा 18 मार्काचा असतो आणि आपण हा सोडवणार आहे प्रश्न दुसरा। तिथे लिहिले बघा, प्रश्न दुसरा अ खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। आता आपल्याला काही सुरुवातीला कविता दिलेली असते आणि ती कविता पूर्णपणे शांत आपण ती कविता वाचायची आहे। शाळेमध्ये ती कविता आपल्याला शिकवलेली असते, परंतु ती कविता पुन्हा एकदा आपण वाचल्यानंतर त्याच्यावर विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे आपणाला देता येतात। आता हे बघा, पुन्हा एकदा ही कविता वाचून मी दाखवतो तुम्हाला सुरुवातीला। एकदा चमकावी वीज, उतरावी खाली भिनावी रक्तात, पुन्हा एकदा चमकावी वीज, उतरावी खाली पे भिनावी रक्तात, पेटावी स्नायू करीत पुकार पुन्हा एक बार। दुसरी ओळ आहे, पुन्हा एकदा घालीत पिंगा पावसाच्या सरी, व्हाव्यात बेबहान कोसळाव्या खाली, मातीत माती व्हावी एक,
उसने टाकित भेदाभेद पुनः एक वेळ। त्यानंतर त्याच्या पुढील कवितेचा आपण वाचणार आहोत। पुन्हा एकदा घुमावा वारा युवक इथला भारला जावा, बोलावी तहान विसरावी भूक, नवनिर्माणाची लागावी चाहूल, उजळावी भूमी दिगंतात पुन्हा एकदा। अशा पद्धतीने ही आपल्याला कविता सुरुवातीला वाचून घ्यायची आहे, आणि वाचून घेतल्यानंतर त्या कवितेचा पहिला प्रश्नातला पहिली कृती आपण सोडवायला घ्यायची आहे। बघा तर पहिली कृती कोणती आहे, बघा पहिली कृती कोणती आहे, बघा त्याच्या अगोदर आपण ही कविता तर वाचली, परंतु त्याच्यानंतर ह्या कवितेचा भावार्थ आपण समजून घ्यायचा। म्हणजे भावार्थ हा काय प्रश्नपत्रिकेत दिलेला नसतो, परंतु आता मी तुम्हाला इथे ह्याचा भावार्थ सांगते, ते थोडं शांत आपण लक्षात ठेवायचं आहे। म्हणजे भावार्थ तर आपण डायजेस्ट मधला आपण अभ्यासतो, आणि तर हा भावार्थ बघा, भावार्थ म्हणजे ह्या कवितेमध्ये काय सांगितले कवी प्रतिमा इंगोले यांनी, नव विचाराचा समाज निर्माण व्हावा असा धास घेतलेल्या भावनांचे चित्रण करताना कवित्री म्हणते। ह्या कवितेतील कविता नायक आहे, आणि तिनं त्या नव विचाराचा समाज निर्माण व्हावा याचा धास घेतलेला आहे। जुन्या रूढी परंपरा ह्याची होळी करून ह्या विचारांना त्याचा त्याग करून नव विचाराचा समाज निर्माण व्हावा असे कवयित्री म्हणते। असा त्यांनी ध्यास घेतला, ध्यास घेतला घेतला म्हणजे त्याने एक जी इच्छा आहे, त्याने एक जिद्द घेतली की असा हा समाज निर्माण झाला पाहिजे। पुन्हा एकदा आकाशात वीज लख चमकावी, खाली उतरून ती रक्तात मिसळावी। पुन्हा एकदा आकाशात वीज लख चमकावी, खाली उतरून ती रक्तात मिसळावी, आणि स्नायू पेटून उठावेत अशी कवयित्री म्हणते। अंगात शक्तीचा संचार होत स्नायूची बलशाली घोष करावा, पुन्हा एकदा असे घडावे। पुन्हा एकदा फेर धरीत पिंगा घालीत, पावसाच्या जोरदार सरी भेबान होऊन खाली कोसळाव्यात, पायाखालची माती मातीत मिसळून जावी, माती माती एक व्हावी, सगळे भेदाभेद मिटून जावेत, नवीन विचाराच्या सरी कोसळून समाजातील जातीभेद वर्णभेद धर्मभेद नष्ट व्हावेत, सारी माणसं एकत्र यावीत पुन्हा एकदा। आणि कवयित्री म्हणते की सारी माणसं एकत्र यावीत पुन्हा एकदा। त्यानंतर पुन्हा एकदा नवीन सृजनाचा वारा घुमावा, आणि इथल्या तरुणांची मने भारली जावीत, तहान भूक विसरून त्यांना तहानभूक विसरून त्यांना नवनिर्मितीची चांगली आश्वासक चाहू लागावी, नवनिर्मितीच्या तेजोमय प्रकाशात इथली भूमी उजळून जावी, तिची दिव्य प्रभा अवकाशात पसरावी, आपली भारतभूमी स्वतंत्र आदर्शवादी दिसावी, नवीन विचाराच्या मानवतावादी समाजाची निर्मिती या धरतीवर व्हावी पुन्हा एकदा। आणि फिर एक बार ऐसा अशी घटना घडली चाहिए अशी कवयित्री म्हणते। आता ह्याच्यावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात आपण तेही पाहणार आहोत। आता बघा, ह्यामध्ये प्रश्न दुसऱ्यामध्ये अ आणि अ मध्ये आपणाला एकूण चार कृती विचारल्या जातात। प्रत्येक कृतीला दोन दोन मार्क असतात, आणि ही आठ मार्कासाठी प्रश्न पहिला अ असा हा प्रश्न विचारला जातो। आणि त्या प्रश्न पहिल्या अ मधला कृती पहिली, त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, पहिली कृती कोणती असती, आकलन कृती। कोणती? आकलन कृती। आणि ह्या आकलन कृतीमध्ये
जर छोटे असेल तर असे दोन प्रश्न विचारले जातात एक एक मार्काला, आणि जर मोठा प्रश्न असेल तर एक ही प्रश्न सुद्धा एक सुद्धा प्रश्न विचारला जातो। तर त्याचं बघा आपण एक आकलन प्रश्नेमध्ये एक प्रश्न विचारला आहे, तो प्रश्न आपण कसा सोडवणार आहोत आणि कशा पद्धतीने ते दिलेला असतो ते आपण पाहणार आहोत। बघा आकलन कृती मधला पहिला प्रश्न, एक आकृती पूर्ण करा। आपणाला ही अशी आकृती दिलेली असते, ती आपणाला पूर्ण करा। बघा कवितेतील घटकाच्या कृती लिहा। आता ह्या कवितेमध्ये चार घटक जे काही घटक आलेले आहेत त्या घटकाच्या आपल्याला कृती मतलब कार्य लिहायचे आहे। आता बघा ह्यामध्ये कोणते घटक आहेत बाबा या कवितेमध्ये, वीज आलेली आहे, पाऊस आणि वारा, या तिन्हीवर ही आधारित अशी कविता आहे। आणि त्या तिथे दिले बघा वीज, पहिली घट पहिला घटक कोणता आहे, वीज, पाऊस आणि वारा। इथं प्रश्नपत्रिकेमध्ये असं हे जे स्क्वेअर दिलेला आहे हे तुम्हाला छोटा दिलेला असतो प्रश्नपत्रिकेमध्ये, परंतु उत्तर पत्रिकेमध्ये ते करताना थोडा आपण मोठा करायचा आहे। सोबत पेन्सिल घेऊन जायचे आहे, पेन्सिलद्वारे आपण हा खाना इथला मोठा करायचा आहे। पण मोठा केल्यानंतर ते उत्तर लिहिताना आपण कशाला पद्धतीने लिहायचे बघा, उत्तर इथं खाली लिहिलेलं आहे। बघा कवितेतील घटकाच्या कृती लिहा, उत्तर आहे हे। आणि बघा पहिले वीज, विजयने काय कृती केलेलं आहे बघा, तर त्या मध्ये आपल्याला अशा पद्धतीने लिहायचे आहे, वीज वीज चमकून खाली यावी रक्तात भिनावी। बघा जर असं आपणाला ज्याचं उत्तर शोधायचं असेल तर आपण कवितेमध्ये कविता तिथेच असते आपल्या समोर प्रश्नपत्रिकेमध्ये, आणि ती कविता पाहायची आहे आपणाला, आणि त्या विजेची कृती आपण तिथं शोधायची आहे। तर तिथं दिलेलं बघा पहिल्याच ओळीमध्ये आहे, पुन्हा एकदा चमकावी वीज उतरावी खाली। बघा वीज चमकावी आहे ना पहिल्या कृतीमध्ये आहे बघा चमकावी। बघा तर आपल्याला हे अशा पद्धतीने उत्तर शोधायचे आहेत। बघा चमकावी वीज आहे ना, चमकावी वीज, चमकावी वीज उतरावी खाली आणि रक्तात पेट भिनावी, रक्तात भिनावी, भिनावी म्हटलं रक्तात मिक्स व्हावी, असं त्यामध्ये आपण इथं पहिल्या खाण्यामध्ये लिहायचं आहे। बघा वीज संपून खाली यावी रक्तात भिनावी। आपले उत्तर त्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेल्या कवितेमध्ये ते असतात, फक्त आपल्याला समजून ती लिहायची आहेत, इसको समजना होता है और समझ कर आपको लिखना पड़ता है। बघा वीज चमकून खाली यावी, वीज चमक कर नीचे आएगी, आकर वो खून में मिक्सअप होना चाहिए मतलब अंदर घुलना चाहिए, इसे याद है इधर कहाँ है, वीज चमकून खाली यावी रक्तात भिनावी, विजयचं कार्य लिहिलं। त्यानंतर दुसरा घटक आहे पाऊस, पावसाचं काय लिहायचं आहे बघा, पाऊस, पावसाच्या सरी पिंगा घालत बेभान होऊन कोसळा जात। इथं का पावसाचं कार्य लिहायचं, पावसाचं कार्य आपल्याला इथं आपल्या कवितेमध्ये दिसतो आहे, पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान कोसळाव्या खाली, जसं आहे तसंच आपल्याला थोडा फार फरक करून आपण लिहायचं आहे। पावसाच्या सरी पिंगा घालत बेभान होऊन कोसळाव्यात, आपल्या भाषेमध्ये उत्तर लिहायचं आहे, पावसाच्या सरी पिंगा घालत बेभान होऊन कोसळाव्या, असं उत्तर लिहिलंय। त्यानंतर वारा, वाऱ्याची काय, वाऱ्याचं काय कार्य आहे, वाऱ्याची काय कृती आहे, पुन्हा बघा लास्ट तिसऱ्या ओळीत आहे, पुन्हा एकदा घुमावा वारा, वारा घुमावा तरुणाच्या अंगात शिरावा, इथे दिलेलं आहे बघा, हे आपण उत्तर इथं सुद्धा बघू शकतो। बघा इथं तिसरा, पुन्हा एकदा घुमावा वारा युवक इथला भारला जावा, मतलब इथल्या युवकाच्या अंगात वारा शिरून इथला युवक न विचाराच्या बेभान व्हावा असं कवीला वाटतं, म्हणून त्या वाऱ्याचं कार्य आपण इथं लिहायचं आहे। बघा हे तीन पद्धतीने आपण ही पहिली कृती लिहिली समजून,
याची 2 मार्क आपल्याला मिळतात. कृती थोडी मोठी आहे, जे अशी कृती 2 मार्कला विचारले जाते. किंवा एखादे छोटे छोटे प्रश्न असेल तर आपल्याला यामध्ये 1-1 मार्काचे असे 2 विचारले जातात. अशा पद्धतीने पहिली ही कृती आठल्या कृती जर आपण सोडवली तर आपणाला 2 नंबर 2 गुण मिळतात. त्यानंतर दुसरी कृती ही असेच असते. कृती नंबर 2 आकलन कृती गुण 2 हे अशी दुसरी कृती विचारली जाते. त्याचा बघा प्रश्न चौकटी पूर्ण करा, तुम्हाला चौकटी पूर्ण करा असा हा प्रश्न हा स्वाध्याय ह्या कवितेवर विचारला जाऊ शकतो. आणि जरी विचारला तर तसं दिलेलं आहे बघा, चौकटी विसरावी अशी, बोलावी अशी, उजळावी अशी, एकत्र व्हावी अशी, अशा ह्या चौकटी आहेत. त्या चौकटी आपल्याला दिलेल्या आहेत. बघा विसरावी भूक यामध्ये आहेच. बघा आपण जर पुन्हा एकदा बघा, इथं आपणाला तिसऱ्या ओळीमध्ये आपणाला याची चौकट पूर्ण करण्यासाठी आपल्याला उत्तर सापडतात. बघा तिसरी कवितेची जी कडवा आहे तिसरं, ह्या कडव्यामध्ये आपल्याला त्याचे उत्तर भेटेल. विसरावी अशी भूक, बोलावी तहान, बोलावी तहान त्यामध्ये तिसऱ्या ह्याच्यामध्येच आपले हे उत्तर आहेत. आणि हे बघा, हे आपण इथं आपण असं पाहू शकतो. बघा विसरावी भूक, विसरावी तहान यामध्ये बघा विसरावी अशी भूक. हा विसरावी म्हणजे विसरावी, जर आपल्याला तुम्हाला असं लक्षात येत असेल आलं नाही बाबा विसरावी, विसरावी याचा अर्थ काय, बोलावी, बोलावीचा समानार्थी शब्द विसरावी आहे म्हणजे विसरावी भूक, बोलावी म्हणजेच विसरावी. तर बोलावी शब्द आहे, सॉरी बोलावी तहान, तहान तर आहेच, विसरावी भूक, विसरावी भूक, बोलावी तहान, हा दोन्ही आहेत. विसरावी भूक, बोलावी अशी तहान, उजळावी अशी भूमी, उजळावी भूमी आणि एकत्र व्हावी अशी मातीत माती, एकत्र व्हावी अशी कोण आहे, मातीत माती. तर अशा ह्या 4 चौकटी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. 4 चौकटी पूर्ण केल्यानंतर आपल्याला इथेही 2 मार्क मिळतात. त्यानंतर बघा पुढील कृती 3 नंबरची कृती आपल्याला ह्या कवितेवर विचारली जाते. त्या आहे संदर्भ स्पष्टीकरण. ह्या कवितेवरती आपल्याला 1-2 मार्काचा प्रश्न संदर्भ स्पष्टीकरणाचा विचारला जातो. तो अशा पद्धतीने मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद, या काव्य पंक्तीतील सामाजिक असे स्पष्ट करा. मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद, या काव्य पंक्तीतील, काव्य पंक्ती म्हणजे कविताची ओळ, इस पोएम की इस लाईन की आपको सामाजिक असे सोशल उसका रेफरेंस मतलब सामाजिक असे आपको क्लियर करना है. तो वो कैसे, देखो उसका आंसर इस प्रकार आपको लिखना है. बघा त्यामध्ये एक सामाजिक दृष्टिकोन ह्या कवितेमध्ये काय आहे असा कवीने म्हणजे सर्वांसाठी, समाजासाठी, समाज हितासाठी कवीने कोणतं इथं रेफरन्स संदर्भ आपल्याला इथं सांगितलेला आहे या कवितेतून आपण आपल्या भाषेमध्ये लिहायचं आहे. आता ते बघा, आपण सुजलाम सुफलाम कृती 3 ही कृती 3 आपली सोमत हा 4 आहे. हा बघा, हा संदर्भ आहे. आपण सुजलाम सुफलाम अशा भारत भूमीत राहतो, बरोबर आहे. तरी म्हणते आपण हा आपला जो भारत देश आहे सुजलाम आहे, सुफलाम आहे आणि अशा ह्या प्रगतशील भारतामध्ये आपण राहतो. भारतात अनेक धर्म व पंथ एकत्र राहतात,
हमारे हिंदुस्तान में सभी प्रकार के सभी जाति सभी धर्म के लोग इकट्ठे रहते हैं, विविधता एकता है भारत की वैशिष्टता है। विविधता मतलब हमारे भारत की विविधता है, विभिन्नता है, और ऐसे होते हुए भी उसमें एकता है, एकजुट है, यूनिटी है आमच्यामध्ये, हे भारताचे वैशिष्ट्य आहे, हे हमारी देश की विशेषता है। परंतु कधी कधी वर्णभेद जातीभेद धर्मभेद फुफाळून वर येतात, परंतु कधी कधी केव्हा केव्हा त्या भारत देशामध्ये येथील येथील लोकांमध्ये जे असमजदार लोक आहेत, जे अशिक्षित लोक आहेत, त्यांच्यामध्ये कधी कधी वर्णभेद जातीभेद आणि धर्मभेदाची भावना उफाळांवर डोकं वर काढते आणि त्यामुळे समाजामध्ये दंगली भांडणे होण्याचे चान्सेस असतात। असे होऊ नये, मानवतेचा वसा भारतभूमीवर कायम राहावा म्हणून कवित्री म्हणतात, कवियत्री म्हणते की बेभान पावसाच्या सरी कोसळाव्यात, म्हणून कवियत्री म्हणते की असा हा चमत्कार प्रकृतीने करावा, प्रकृतीने सृष्टीने असा हा चमत्कार करावा की पाऊस इतका भयानक यावा, हा पावसाच्या सरी कोसळाव्यात, इतका भयानक कोसळाव्या व मातीत माती मिसळून जावी सर्व भेदभाव नष्ट, जशी जसा पाऊस पडला की जोरात, जशी मातीत माती कुठून दुरून वाहून आलेली माती इथल्या मातीमध्ये मिसळते आणि इथली माती दूरवर जाते आणि म्हणजे माती कशी एकमेकात मिसळून ते आपले खरं रंग विसरतात, खरं गुणधर्म विसरतात, तशा पद्धतीने इथल्या इतर सृष्टीमध्ये अशा प्रकारे एखादी घटना घडावी की येथील लोक सुद्धा आपापसामधला वर्णभेद जातीभेद आणि धर्मभेद विसरून जावेत आणि भेदभाव नष्ट व्हावा, म्हणजे पुन्हा एकदा भारत भूमी आदर्शवादी आहे। म्हणजे कवियत्री म्हणते की आमचा भारत देश पुन्हा एकदा आदर्शवादी आहे, पुन्हा एकदा आमचा भारत देश नव्याने सक्षम होईल आणि जातीभेदाची ही दरी, जातीभेदाची वर्णभेदाची ही दरी संपुष्टात येईल, कमी होईल असे कवियत्रीला वाटते। सर्व जगात सर्व जगात मानाने वावरेल की हा भारत देश अभिमान करावा, असा गर्वाने सर्व विश्वामध्ये सर्व जगामध्ये वागेल असे कवियत्री म्हणते। आता त्यानंतर आपल्याला ह्या प्रश्न दुसरा अ मध्ये तीन कृती झाल्या, हा दोन दोन मार्काचे सहा मार्क उरले, दोन मार्क दोन मार्काचे सुद्धा आपल्याला एक चौथी कृती विचारली जाते आणि ती आहे अभिव्यक्ती कृती, त्याला स्वमत सुद्धा म्हणतात, स्वमत किंवा अभिव्यक्ती, म्हणजे स्वमत म्हणजे आमचे मत विचारले जाते। या कवितेवर असा प्रश्न विचारला जातो की त्यामध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं मत देऊ शकता, तुमचं मत अलग असू वेगळं असू शकतं, शेजारच्या मुलाचं वेगळं असू शकतं, प्रत्येकाचं उत्तर एकच यावं असं अपेक्षित नाही, ह्यामध्ये दुसऱ्याची नकल करून लिहावे असंही आवश्यक नाही, म्हणजे करूच नये म्हणजे प्रश्नात करावी असं नाही, म्हणजे यामध्ये तुम्ही स्वतः तुमचं मत त्या प्रश्नाविषयी तुम्हाला लिहायचं आहे। बघा या अभिव्यक्ती कृतीमध्ये असा प्रश्न विचारलेला आहे या कवितेवर की आपल्या देशात शांतता निर्माण व्हावी यासाठी पुन्हा एकदा काय व्हावे असे तुम्हाला वाटते। बघा त्यामध्ये कवी ह्यामध्ये असा प्रश्न विचारलेला आहे की आपल्या देशात शांतता निर्माण व्हावी, आपल्या देशाने शांतता अमन निर्माण होणे के लिए पुन्हा एकदा फिर एक बार काय मतलब कौन सी घटना घटनी चाहिए, ऐसे आपको लगता है कि आपके शब्दों में आपको लिखना है, अपना शब्दात लिहा, अपने शब्दों में लिखना है। देखो कवि त्रिला काय वाटते हे कवी नाही, कवित्री सांगितलं की पाऊस पडावा, भयानक असे वीज चमकावी आणि सर्वांचे स्नायू पेटून उठावेत, ही कवित्री सांगितलं।
पुन्हा एकदा घालीत वारा यावा हे कवित्रल्य वाटलं तुम्ही यामध्ये सांगलं. आणि तसं तुम्हाला काय वाटतं असं इथं सोमत मध्ये विचारले आहे, बघा त्याचं उत्तर आपण असं लिहू शकतो. उत्तर: आपल्या देशात अजूनही अज्ञान, गरिबी व अंधश्रद्धा याचा अंधार दाटला आहे. बरोबर आहे, हे आपण सर्वसामान्य उत्तर आपल्याला माहित आहे. आपण लिहायचं ह्या कवितेच्या अनुसरून आपल्या देशात अजूनही अज्ञान, हमारे देश में आज भी अज्ञान, गरिबी और अंधश्रद्धा, अंधश्रद्धा मतलब अंध मतलब अंधविश्वास लोगों के दिमाग में फैला हुआ है, म्हणजे अंधार दाटलेला है, दाटला है. त्यामुळे जातीभेद व धर्मभेद त्यांची राक्षसी वृत्ती कधी कधी वावरताना दिसते. बघा हा समाजामध्ये राक्षसी वृत्ती लोकांमध्ये दिसून येते आहे. आज आपण समाजामध्ये पाहत आहे कोणकोणत्या अशा घटना घडतात की जे राक्षस सुद्धा रक्तना ते करू शकत नाहीत, ते मानव करू लागलेला आहे. आणि राक्षसापेक्षा सुद्धा क्रूरपणाने मानव सध्या वागताना आपल्याला दिसून येत आहे. कायद्याचा धाक राहिलेला नाही, कायदा इतका कडक असून सुद्धा लोक घाबरत नाहीत. म्हणून कवियत्री म्हणते, राक्षस वृत्ती कधी कधी वावरताना दिसते आणि देशातील शांतता भंग पावते, देशातील शांतता नष्ट हो रही है. पहिला उपाय म्हणजे भारतात सर्वदूर मुली शिक्षणाचा प्रसार होणे अत्यंत आवश्यक आहे. बघा आपण जर शाळेत जर शिकतच असतो, परंतु ह्या शिक्षणाबरोबर आपण मुली शिक्षणाची आपल्याला गरज आहे. मुली शिक्षण म्हणजे आपण आपल्या आसपासच्या लोकांबरोबर कसं वागायचं, शेजाऱ्याशी आपला संबंध कसे असावेत, मित्रमैत्रिणीशी आपले संबंध कसे असावेत, नैतिकतेच ज्ञान आपल्याला देणं गरजेचं आहे आणि मिळणं आवश्यक आहे. तरी तरच आपण समाजातील इतर व्यक्तीशी कसे वागावे त्याच आपल्याला ज्ञान मिळेल. आणि बघा आजकाल समाजामध्ये पाहतो आपण की कशा पद्धतीने लोक दुष्कृत्य करतात, तरुण मुलं कसे वागतात आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात, कशा परिणाम त्याच्या आई वडिलांना भोगावे लागतात. बघा उपाय म्हणजे सर्वदूर भारतात सर्वदूर मुली शिक्षणाचा प्रसार होणे अत्यंत आवश्यक आहे. ज्ञानाच्या प्रकाशाने इथला स्वार्थी अंधार नष्ट होईल. तसेच भारतात सर्वत्र शांतता नांदावी. बघा इथं तुम्हाला काय वाटतं, इथे लिहिलेलं आहे की ह्या प्रश्न लिहिणारा व्यक्तीला वाटतो की त्याने त्याचं मत सांगितले की भारतात सर्वदूर मुली शिक्षणाचा प्रसार होणे गरजेचं आहे, अत्यंत आवश्यक आहे. ज्ञानाच्या प्रकाशाने इथला स्वार्थी अंधार नष्ट होईल, आणि तेव्हाच इथला अंधार स्वार्थी अंधार नष्ट होईल. तसे भारतात सर्वत्र शांतता नांदावी म्हणून सर्व धर्मसमभावाचे व्रत प्रत्येकाने अंगीकारले पाहिजे. सर्व धर्मसमभावाचे व्रत सर्वांनी अंगीकारले पाहिजे. राष्ट्रीय एकत्वता जेव्हा बळकट होईल तेव्हाच देशात धर्म भेद लाव करायला जाईल. आणि राष्ट्रीय एकत्वता जेव्हा बळकट होईल आणि राष्ट्रीय एकत्वता बळकट झाल्यावरच समाजातील धर्मभेद, जातीय भेद, वर्णभेद नष्ट होईल. आणि व पुन्हा एकदा भारत साऱ्या जगाला शांततेचा संदेश देऊ शकेल असं आपलं मत इथं आपण असं लिहायचं आहे. त्यानंतर यामध्ये अजून एक दुसरा प्रश्न विचारलेला आहे अभिव्यक्तीमध्ये. यामध्ये दुसरा काय विचारला आहे, कवितेचा तुम्हाला समजलेला भावार्थ स्पष्ट करा, असंही तुम्हाला स्वमेत्वामध्ये प्रश्न विचारला जाईल. आणि तुम्हाला ते भावार्थ मी तुम्हाला ह्या अगोदर सांगितलेला आहे, तो भावार्थ तुम्ही स्वमतामध्ये लिहू शकता. तर इथं काय लिहिलंय बघा, नवीन विचाराचा समाज निर्माण व्हावा असा ध्यास या कवितेतून अर्थ व ओजस्वी शब्दात व्यक्त झाला आहे. पुन्हा एकदा विजेची शक्ती अंगात संचारावी व नवनिर्मितीचा घोष करावा. पावसाच्या सरी अशा कोसळाव्यात की मातीत मासी मिसळून जावी. आणि पावसाच्या सरी अशा कोसळत बारिश इतनी जोर से आना चाहिए कि यहाँ की मिट्टी वहाँ की मिट्टी में मिक्सअप होनी चाहिए. मिट्टी जिस प्रकार मिक्सअप होने के बाद पहचान नहीं सकते, वैसे यहाँ का इंसान है इतना बदल होना चाहिए कि इंसान भी सभी जैसे से कहीं लगने चाहिए. कोई भी किसी भी प्रकार का भेदभाव
नहीं करे आणि इथला जातीभेद धर्मभेद नष्ट व्हावेत अशी इच्छा कवित्रीने व्यक्त करताना दिसते. तर कवित्रीची अशी इच्छा आहे, अशी इच्छा कवित्रीने व्यक्त केलेली आहे हे स्वमतामध्ये झाले. तर हा प्रश्न दुसरा अ हा 8 मार्का झाला. त्यानंतर त्याच्या पुढील प्रश्न दुसरा आ तुम्हाला कवितेवर विचारला जातो आणि हा पण रसग्रहण कृती मध्ये रसग्रहण कृतीचा हा प्रश्न आहे. प्रस्तुत कवितेचे पुढील कृतीनिहा रसग्रहण करा. रसग्रहण करा असाही प्रश्न विचारला जातो किंवा त्यामध्ये थोडस चेंजेस करून आपल्याला प्रश्न असाही विचारला जातो पुढील पैकी कोणत्याही एका कविते संबंधी त्या खाली दिलेल्या मुद्द्याच्या आधारे कृती सोडवा. तुम्हाला दोन प्रश्न पत्रिकेमध्ये दोन तुम्हाला ह्यामध्ये कविता दिलेल्या असतात आणि त्या दोन्ही कवितेपैकी तुम्हाला एका कवितेच विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरे द्यायचे असतात. तर इथं त्यामध्ये टोटल तुम्हाला त्यामध्ये 5 प्रश्न विचारले जातात. दोन आणि तीन, हा 5 प्रश्न विचारले जातात आणि या 5 प्रश्नाला एकूण 8 गुण असतात. पहिला दुसरा हा 1-1 मार्काचा असतो आणि त्यानंतर तिसरा चौथा पाचवा प्रत्येकी 2 मार्क. प्रत्येकी 2 मतलब त्यांची झाली 6 आणि पहिल्याचे 1 आणि 2 म्हणून दोन्ही मिळून 8 मार्काचा प्रश्न. हा प्रश्न दुसरा आ या प्रकाराच्या प्रश्नामध्ये विचारले जातात. आता बघा यामध्ये तुम्हाला यापूर्वी जुन्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये रसग्रहण असा हा प्रश्न विचारला जायचा आणि रसग्रहणामध्ये तुम्हाला हे जे मुद्दे दिलेले आहेत असे मुद्दे तुम्ही इथे एक्स्ट्रा मुद्दे दिलेले आहेत म्हणजे आपणाला ते गरजेचं आहे माहीत असणं. तर याचा अभ्यास तुम्ही करायचाच आहे 10 मुद्द्याचा. परंतु केल्यानंतर टोटल 10 मुद्दे आहेत त्याचा तर अभ्यास करणे गरजेचं आहे. आणि हा व्यतिरिक्त जो विचारलेला प्रश्न तेही तुम्हाला मी सांगणार आहे की मोजकेच 5 प्रश्न कसे विचारले जातात आणि ह्यामधील जे 10 प्रश्न आहेत त्याच्यावरचे आपण पाहणार आहोत. म्हणजे आपण ह्या 10 प्रश्नापैकी 5 प्रश्न विचारले जातात असं लक्षात ठेवा. त्यासाठी तुम्हाला हे 10 प्रश्न या घटकावरचे लक्षात ठेवणे गरजेचं आहे. बघा प्रस्तुत कवितेत कवितेचे पुढील कृतीनिहा रसग्रहण करा. तर प्रत्येक कृतीचं आपल्याला रसग्रहण करायचं आहे. बघा ह्यामध्ये असा प्रश्न विचारला जातात कवी कवयित्री आकडा 1 कवी आणि कवित्री दिलेला कवितेच्या कवितेच्या वरती नाव दिलेलं असतं आणि ह्या 2 कवी कविता दिलेल्या असतात त्यापैकी आपल्याला एक कविता चॉईस करायची आणि एका कवितेचा आपल्याला ह्या पॉईंटमध्ये आपल्याला उत्तर लिहायची असतात. त्यामुळे आपणाला प्रत्येक कवितेचे कवयित्री कवी आणि पाठाचे लेखक आपणाला लक्षात ठेवायचे आहे. आता ही कविता आहे, ही कविता पुन्हा एकदा कविता, ह्या कवितेचे कवयित्री कोण आहे असा प्रश्न विचारला आहे. कवी किंवा कवयित्री, जर कवी असेल तर कवी लिहायचं आहे, कवयित्री असेल तर कवयित्री. आपण कवीवर डॅश मारू आणि कवित्री आहे या पाठा कवितेची, तिचं नाव आहे प्रतिमा इंगोले. त्यानंतर दुसरा आहे संदर्भ. संदर्भ रेफरन्स काय आहे कवितेचा बाबा आपण हा त्याच्या पाठाचा कवितेच्या प्रश्नामध्ये पाहिले की संदर्भ काय आहे. यंत्रयुगामध्ये आधुनिक काळात समाज रचनेचा निकोप व भेदरहित असा मी त्या संदर्भात या कवितेचे लेखन केलेले आहे. बघा संदर्भ काय, यंत्रयुगामध्ये आधुनिक काळात समाज रचनेचा निकोप, समाज रचना निकोप व भेदरहित असावी. बघा या यंत्र सध्याचे युग आहे यंत्रयुग आहे, यंत्रयुगाच्या आधुनिक काळामध्ये
समाज रचनेमध्ये बदल होऊन समाज रचना निकोप असावी. निकोप म्हणजे कोणताही त्यामध्ये दोष नसावा आणि भेदरहित म्हणतात जो भेद छूत अछूत मानते हैं लोग जो भेदाभेद करते हैं अभेदाभेद नसावा. आणि या संदर्भात या कवितेचे लेखन केले आणि ह्याच्या संदर्भात कवितेचे लेखन केलेलं आहे इस बारे में कविताने लिखा हुआ है म्हणजे याचा संदर्भ या कवितेचा संदर्भ आपण लिहायचा आहे. यंत्र युगामध्ये आधुनिक काळात समाज रचनेमध्ये नको भेदाभेद असावा भेदाभेद रहित असावे म्हणजे भेदाभेद असू नये असं या कवितेचा संदर्भ आहे. त्यानंतर प्रस्तावना प्रस्तावना काय आहे ग्रामीण कथाकार व कवयित्री असलेल्या प्रतिमा इंगोले त्यांचे चार कथा संग्रह प्रस्तावना काय दिलेलं आहे त्या कवितेची आपल्याला कवितेमध्ये दिलेलं असतं. हां ते कवितेची प्रस्तावना सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचं आहे म्हणजे प्रस्तावना म्हणजे कवितेची कवीची माहिती. प्रस्तावना ग्रामीण कथाकार कवयित्री असलेल्या प्रतिमा इंगोले यांचे चार ग्रंथ संग्रह आहेत. चार त्यांनी ग्रंथ संग्रह लिहिलेले आहेत सॉरी चार कथा संग्रह त्यांचे चार कथा संग्रह बुलाई या कविता संग्रह तो बुलाई ही कादंबरी प्रसिद्ध आहे. त्यानंतर बुलाई हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे. कविता संग्रह म्हणजे कवितेचं पुस्तक अनेक कवितांचा संग्रह असलेले पुस्तक त्याला कविता संग्रह म्हणतात. त्या कविता संग्रहाचं नाव आहे भुलाई व बुडाई. बुडाई ही कादंबरी प्रसिद्ध आहे. त्याची बुडाई बुडाई म्हटलं बुडाई म्हटलं बुड्ढी आजी वगैरे असं कुठं होगा उसके बारे में उस कादंबरी में तर बुडाई ही कादंबरी प्रसिद्ध आहे. वैदर्भी बोलीचा प्रभावी वापर हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे ते विदर्भाची बोली त्यांच्या कवितेमध्ये त्यांच्या कादंबरी आढळून येते. त्यानंतर वाङ्मयीन प्रकार. वाङ्मयीन प्रकार हा मुक्त छंदातील प्रकार आहे. त्यानंतर कवितेचा विषय या कवितेमध्ये कोणता विषय त्या विषयावर या कविता लिहिल्या आहेत. समाजातील भेदाभेद संपूर्ण निकोप व आदर्श समाज निर्माण व्हावा हा ह्या कवितेचा विषय आहे. तो हे आपल्याला त्याच्या पॉईंटमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर कवितेतील आवडलेली ओळ हा कवितेमधील आवडलेली ओळ तुम्हाला लिहायची आहे. हा एकदम सोपा आहे. कसं आवडणारी ओळ कोणती तर कविता ही तुमच्या समोरच असती तिथं कविता दिलेली असती वरची त्याच कवितेच्या दोन ओळी तुम्हाला जशाच्या तशा बघून लिहायच्या आहेत. आवडलेली ओळ मतलब आपको जो पसंद है लाइन कविता की पंक्तियां वो आपको लिखनी है और वो पंक्ति कहीं याद करके जाने की जरूरत नहीं आपको. ये तो तुम्हारे आंसर सॉरी क्वेश्चन पेपर में ही आती है. मतलब कविता तो दी जाती है ना. फिर से कविता की जो लाइन है चार लाइनें दो लाइनें आपको लिखना है और नारा दो ओळी लिया तर तुम्ही यहाँ मध्ये लिहू शकता ना. पहिली जाय पुन्हा एकदा चमकावी इथं कवी इथं लिहिलेलं आहे मातीत माती व्हावी एक कवितेतली आवडलेली ओळ बरोबर आहे ना. तर मातीत माती व्हावी एक ते तुम्ही लिहू शकता. मातीत माती व्हावी एक ही लाईन आहे. ही लाईन तुम्ही लिहू शकता. हा कोणतीही तुमच्या मनाने कोणतीही लिहा परंतु ती ओळ तुम्हाला का आवडली सॉरी ही कविता सॉरी ओळ नाही ही कविता तुम्हाला काय आवडली ती पुन्हा त्यानंतर तुझ्या पुढील पुढे विचारल्या जातो. परंतु कवितेची ओळ लिहायची असेल तर मातीत माती व्हावी एक लिहा. नाहीतर पुन्हा एकदा घालीत शिंगा पावसाचे तरी हे लिहू शकता. किंवा पुन्हा व्हावी व्हावी एक कुसून टाकीत भेदाभेद पुन्हा एक वेळ हेही लिहू शकता. तुम्ही तुम्हाला आवडणारी कोणतीही ओळ लिहू शकता. एक नंबर तुम्हाला आसानीशी आपको मिल जाता आहे. मतलब तुम्हाला एक नंबर ह्या प्रश्नावरती गॅरंटी के साथ मिल सकता है. त्यानंतर कवितेत आवडलेली ओळ लिहिली
त्यानंतर मध्यवर्ती कल्पना, मध्यवर्ती कल्पना ह्या कवितेमध्ये काय सांगितलं, मध्यवर्ती कल्पना काय असते कवितेची, ते बाबा ह्या कवितेमध्ये कवीने काय सांगितलंय, पुन्हा एकदा युवक घेतला भेबान व्हावा आणि पुन्हा एकदा चमकावी उतरावी खाली भिनावी मात रक्तात बेटावी स्नावी करीत काय, म्हणजे हे सर्व सारांश कवितेच्या सारांशाचा तुम्हाला मध्यवर्ती कल्पना लिहायचं आहे. तर कवीला काय कवीला काय वाटतं, कवित्रेला काय वाटतं की परंपरागत रूढी जपणारा समाज जागृत व्हावा, परंपरागत रूढी जपणारा समाज जागृत व्हावा न विचार हा परंपरागत रूढी जपणारा समाज जागृत व्हावा न विचाराचा न विचाराने भारावा, आणि त्यातला समाज जो परंपरागत रूढी मानणारा समाज जागृत होऊन त्यांच्या मध्ये नव विचाराची भावना निर्माण व्हावी, नव विचार निर्माण व्हावेत आणि नव विचाराने भारावा, भारावा मतलब नव विचार से परिपूर्ण होना चाहिए, नव विचार को उन्होंने स्वीकारना चाहिए, नव विचार अंगीकारले पाहिजे, धर्मभेद वर्णभेद जातिभेद मिटून नवनिर्मिती व्हावी, नव विचाराने भारावा, धर्मभेद वर्णभेद जातिभेद मिळून नवनिर्मिती व्हावी आणि तिथला धर्मभेद नष्ट व्हावा, वर्णभेद नष्ट व्हावा, जातीभेद नष्ट व्हावा आणि इथला नव विचार निर्माण व्हावा अशी इच्छा कवितेने प्रकट केलेली आहे. त्यानंतर बघा पुढील प्रश्न यामध्ये असाही विचारले जातात, कवितेतून मिळणारा संदेश, त्या कवितेतून तुम्हाला कोणता संदेश मिळतोय बघा, तर हा संदेश तुम्ही तुमच्या भाषेत लिहायचा आहे, संदेश या कवितेतून कोणता आम्ही संदेश म्हणताय, कोणता संदेश, कोणती शीख मिळते संदेशाने, शीख कसं बघू शकताय, कोणता मेसेज देते कविता आमचं बघा, तर कोणता मेसेज देते आहे देते कविता, सर्व धर्म समभाव व राष्ट्रीय एकात्मता ही मूल्ये आपण जपायला हवीत बघा, सर्व धर्म समभाव समभावाची भावना व राष्ट्रीय एकात्मता व राष्ट्रीय एकता राष्ट्रीय युनिटी ही मूल्य आपण जपायला हवीत, हे मूल्य हमे स्वीकारना चाहिए, हे मूल्य आपण लेना है व धर्मनिरपेक्षता दृढ व्हावी, धर्मनिरपेक्षता हा आमच्या संविधानाचं वैशिष्ट्य आहे, आमच्या संविधानाने आम्हाला दिलेलं एक आमच्या भारत देशाचे धर्मनिरपेक्ष आम्ही स्वीकारलेलं आहे, धर्मनिरपेक्षता म्हणजे आम्ही कोणत्याही भेदभाव न करता एकच धर्म आहे आमचा आणि तो मानवता, आणि दोनच जाती आहेत त्यांनी फक्त स्त्री आणि पुरुष, बाकी सर्व आम्ही एकच आहोत, धर्मनिरपेक्षता कोणत्याही धर्माला आम्ही वेगळं मानत नाही, म्हणजेच धर्मनिरपेक्षता सर्व ही मुले आपण जपायला हवी, धर्मनिरपेक्षता दृढ व्हायला हवी, नवीन मानवतावादी विचाराचा प्रसार व्हायला हवा, आणि नवीन मानवतावादी मानवामध्ये नवीन विचार निर्माण व्हावेत आणि त्या नवीन निर्माण झालेल्या विचाराचा प्रसार व्हावा, प्रसार व्हावा म्हणजे आम्हाला विश्वामध्ये भारताच्या ह्या विचाराचं कौतुक व्हावं, भारताच्या ह्या विचाराला इतर देशांना म्हणजे त्याचं स्वागत करावं असे विचार आमच्यात निर्माण व्हावेत असे कवीकडे वाटत, आणि असा हा बदल व्हावा असा कवी ह्या कवितेतून असा मला संदेश मिळतो. त्यानंतर त्यामध्ये विचारलेला नवीन नववा प्रश्न आहे, कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे बघा, त्या कविता तुम्हाला आवडली असेल तर का आवडली याचे कारण तुम्हाला लिहायचे आहे, अरे आणि जर तुम्हाला ही कविता आवडली नाही तर तुम्ही म्हणू शकता की ही कविता मला आवडली नाही, आणि जर आवडली असेल तर ही कविता मला खूप आवडली
आणि त्याचे कारण कारण म्हणून द्यायचे आपल्याला. आवडली का त्याला एक मार्क, न आवडली त्याला एक मार्क, आणि कारणाला एक मार्क, असा हा मोठा प्रश्न आहे. असे दोन दोन मार्कला हा प्रश्न विचारला जातो. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारण. तर इथं काय दिलंय बघा, त्याच्या त्याच्या पलीकडे तुम्हाला तुम्हाला असाही प्रश्न विचारला जातो. बघा हे मी तुम्हाला सांगलेलं आहे, चार प्रश्न विचारले जातात. पुढील पैकी कोणत्याही एका कविते संबंधित त्याखाली दिलेल्या मुद्द्याच्या आधारे कृती सोडवा, असाही प्रश्न विचारला जातो. म्हणजे त्याला हे दोन्ही मी तुम्हाला समजावून सांगतो. त्यानंतर पुन्हा एकदा तिफन असे दोन इथं कविता दिलेल्या आहेत, आणि ह्या दोन्ही कवितेपैकी कोणतीही एक कविता हे करून तुम्हाला तिथं त्याचं उत्तर लिहायचं. तेच कविता आहेत, परंतु तुम्हाला मी चारच प्रश्न दिले आहेत. ते जास्त आहेत, 9 आणि 10 आकडे. त्यापैकी तुम्हाला एक शॉर्टकट मध्ये असे तुम्ही लिहायचं आहे. प्रश्न पहिला हा एक मार्क, प्रश्न दुसरा 2, प्रस्तुत कवितेचे कवी तो कवित्री प्रतिमा इंगोले, प्रस्तुत कवितेचा विषय काय आहे तो लिहायचा आहे. त्यानंतर तिसरे प्रश्न आहे कवितेतील 2 ओळीचा सरळ अर्थ. तुम्हाला केव्हा केव्हा या कवितेचा सरळ अर्थ विचारला जातो. सरळ अर्थ म्हणजे त्या आपण ह्याच्यामध्ये भावार्थामध्ये जो वाचलेला अर्थ आपण लिहू शकतो. त्यानंतर प्रस्तर कवितेतून मिळणारा संदेश. आणि तिसरा प्रश्न हा 2 मार्काचा. त्यानंतर चौथा केव्हा केव्हा तुम्हाला एकदम सोपा साधा प्रश्न सुद्धा आपल्या मनाने विचारला जातो, कवितेतील शब्दाचा अर्थ. तुम्हाला असा हा जर प्रश्न विचारला तर त्याचे त्या कवितेतील समानार्थी शब्द शब्दार्थामधून आपण लक्षात ठेवायचे आहेत. इथे 4 प्रश्न विचारलेले आहेत बघा. कवितेत शब्दाचा अर्थ, पुकार, पुकारचा अर्थ आपल्याला लिहायचा समानार्थी अर्थ. पुकार म्हणजे जल्लोष, त्याचा आपण अशा पद्धतीने जल्लोष लिहायचा आहे त्याचं उत्तर. त्यानंतर पिंगा, पिंगा म्हणजे काय, पिंगा याचा समानार्थ शब्द गोल गोल फिरणे. पिंगा झाली तर वारा, बघा पुन्हा एकदा वा म्हणजे कवीमध्ये कवितेमध्ये शब्द आलेला आहे तरी पुन्हा एकदा घालीत पिंगा. हा बघा पिंगा शब्द आला आहे. पुन्हा एकदा घालीत पिंगा पावसाच्या सरी, पावसाच्या सरी पिंगा घालणे म्हणजे गोल गोल फिराव्यात असे काही विचारायला वाटते. त्याचा अर्थ लिहायचा आहे गोल गोल फिरणे. युवक, युवक म्हणजे युवकाचा समानार्थ माहित आहे तुम्हाला. तरुण, त्यानंतर बेभान, बेभान याचा अर्थ धुंद होणे. तर कोणाला काही डाऊट आहे ह्याच्यावर, कोणाला काही शंका विचारायचं असेल 10 मिनिट 5 मिनिट राहिले विचारू शकता. हॅलो सर, कोणाला मुलांना काही डाऊट नाही, तर तुम्ही लास्ट स्टेटमेंट देऊन देऊ शकता. ओके 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 सर. हा सर्वांना, सर्वांचं सर्वांना धन्यवाद. तुम्ही अशा पद्धतीने कवितेचा अभ्यास करायचा आहे. पूर्ण मराठी विषयामध्ये आपल्याला टोटल 5 कविता आहेत. प्रथम सत्रामध्ये 2 आणि द्वितीय सत्रामध्ये 3 अशा 5 कविता आहेत. 5 कवितेचा अशा पद्धतीने अभ्यास तुम्ही करायचा आहे. त्याचबरोबर ह्याही कवितेचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करायचा आहे. परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची कविता आहे. धन्यवाद.